काका, आता सध्या अधिक मास चालू आहे, अधिक श्रावण चालू आहे. आपण साधारणपणे जर बघायचं गेलं तर 12 महिन्यांचं इंग्रजी कॅलेंडरच्या नुसार जर बघायचं गेलं तर 12 महिन्यांचं वर्ष असतं. पण 3 वर्षातून एकदा येणारा हा अधिक मास आणि त्याच्यानुसार मग लांबत जाणारे इतर सणवार किंवा उत्सव असतील, हे कसे लांबत जातात आणि परत पूर्वव्रत कसं काय त्या सणांना आणलं जातं, हे काय लॉजिक आहे? ही आपल्याकडं वेदकाळापासून केलेली रचना आहे. कारण ज्याला आता आपण इंग्रजी कॅलेंडर असं म्हणतो आणि त्याच्या अनुषंगाने बोलतो, तर ते सौर वर्षमान आहे. म्हणजे सूर्याची एक पूर्ण प्रदक्षिणा व्हायला त्याला 365 दिवस लागतात ढोबळमानाने. आणि आपलं जे सूर्य आणि चंद्रावर आधारित जे पंचांग आहे ते चैत्र ते फाल्गुन, ते आहे 354 दिवसांचं. त्यामुळे 354 दिवस आणि हे 365 दिवसांचं सौर वर्ष, ह्याच्यामध्ये 11 दिवसांनी आपलं चैत्र ते फाल्गुन हे वर्ष जे आहे तर ते 11 दिवसांनी कमी होतं दरवर्षी. आणि मग 3 वर्षांनी त्याची भरपाई होते. ती कशी होते? तर प्रत्येक महिन्यामध्ये सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये अमावस्येच्या आधी जात असतो आणि म्हणून त्या मासाला त्या पद्धतीनं त्याचं नाव दिलेलं आहे. त्याची उपपत्ती आहे की याला चैत्र का म्हणायचं, याला वैशाख का म्हणायचं, याला ज्येष्ठ का म्हणायचं, ह्याची सूर्याची राशी आणि पौर्णिमेला चंद्र ज्या नक्षत्रात असतो त्याचं नाव, याप्रमाणे आपली ही नावं ठरलेली आहेत. पण सूर्याची आणि चंद्राची गती लंबवर्तुळाकार असल्यामुळे आणि त्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे सूर्याची गती काही महिन्यांमध्ये कमी असते आणि काही महिन्यांमध्ये जास्त असते. तर अशा वेळेस एका अमावस्येनंतर दुसरी अमावस्या येण्यापूर्वी सूर्याचं संक्रमण होत नाही आणि मग अशा वेळेस तो जो महिना आहे त्याला अधिक मास असं म्हटलं जातं. आता उदाहरणार्थ आषाढ अमावस्येच्या आधी सूर्याचं संक्रमण झालं, परंतु त्यानंतर जी येणारी अमावस्या होती म्हणजे आहे त्यावेळेस सूर्याचं संक्रमण त्या अमावस्येच्या आधी होत नाही आहे, 1 दिवस पुढं जात आहे, म्हणून तो झाला अधिक श्रावण. आणि मग ते पुढच्या महिन्यामध्ये सूर्याचं संक्रमण सिंह राशीत झाल्यामुळे त्या ठिकाणी तो झाला नेहमीचा श्रावण. असं फाल्गुन, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद आणि अश्विन एवढेच महिने फक्त अधनमधनं अधिक येऊ शकतात. कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ हे महिने अधिक येत नाहीत, कारण तेव्हा सूर्याची गती जास्त असते म्हणून त्याचं संक्रमण प्रत्येक महिन्यात होतं. पण इथं ही सांगड घातल्यामुळे, अधिक महिन्याची सांगड घातल्यामुळे आपले सगळे सण व्रत ही त्या त्या काळातच येतात, त्या त्या ऋतूमध्येच येतात. जर तसं अधिक महिन्याची रचना केली नसती तर आपले सण दरवर्षी 11 दिवसांनी मागं मागं गेले असते. तर कदाचित हे आत्ता श्रावणातले सगळे जे आपण मंगळागौरी, शिवपूजन, रक्षाबंधन हे सगळे उत्सव कदाचित आपले मे महिन्यात पण गेले असते, उन्हाळ्यात गेले असते, परंतु पावसाळ्यातले सण हे पावसाळ्यातच चातुर्मासातच येतात, हिवाळ्यातले सण हिवाळ्यामध्येच येतात, उन्हाळ्यातले सण उन्हाळ्यामध्येच येतात. हे ढोबळमानाचे 3 ऋतू, तसे 6 ऋतू आहेत, पण त्या ऋतूशी आणि आपल्या सणव्रतांची सांगड ही अधिक महिन्यामुळं घातली जाते. मग ती भरपाई करून गेल्या वर्षी 1 सप्टेंबरला असलेले गणपती आता यावर्षी 19 सप्टेंबरला येणार आहेत, त्याच्या पुढल्या वर्षी 10 दिवस अलीकडे येणार आहेत, त्याच्या पुढल्या वर्षी पुन्हा 10 दिवस अलीकडे येणार आहेत, मग पुन्हा अधिक मास आला की पुन्हा 20 दिवस पुढे जाणार. अशा पद्धतीने म्हणजे 3 वर्षांनंतरचं जे गणित आहे ते बरोबर 3 वर्षांनी ते तितकेच पुढे जाणार. 28 ते 35 महिने या कालावधीमध्ये एखादा महिना अधिक येतो. आता हा अधिक श्रावण 2004 साली आलेला होता, त्यानंतर आत्ता 19 वर्षांनी आला आणि पुढला येणारा जो 3 वर्षांनी येणारा जो तो अधिक ज्येष्ठ आहे. खरं तर माझा पुढचा प्रश्न तोच होता की आता 3 वर्षांनंतर हा अधिक मास आला आहे, त्याच्यामुळे सणवार लांबणीवरती गेलेत, पण पुढच्या 3 वर्षांनंतर आलेले सण अधिक मास तो कसा काय काळ ठरणार, हा प्रश्न होता माझा. सांगितलं की तो 3 वर्षांनी अधिक ज्येष्ठ येणार आहे आणि मग तिथं पुन्हा ही सगळी चक्रशुद्धी होऊन पुन्हा आपले सगळे ऋतूंचे सांगड घालून सण वारवणार आहेत. आपले सण त्याच्यामुळे त्या त्या ऋतूमध्येच होतात आणि ते ऋतूशी संबंधितच आपले सगळे दिनचर्या, सण, व्रत, वैकल्य
ही धर्मशास्त्राने निश्चित केलेली आहेत.